एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या अंगणवाडी सेविका ऊन वारा पावसाची तमा न बाळगता महाराष्ट्रातील गावागावात जाऊन घराघरातील गरोदर तसेच स्तनदा मातांना बाळाच्या पहिल्या 1000 दिवसांचे महत्व समजावतात. याचमुळे आज ताई हंबीर, प्रांजल खारिका यांच्यासारख्या असंख्य माता भगिनींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरले गेले आहेत. प्रेग्नेंट असताना अंगणवाडीमध्ये नाव नोंदवलं. प्रेग्नेन्सीमध्ये कशी काळजी घ्यायची याबद्दल बाईने मला माहिती सांगितली. प्रेग्नेन्सी असताना पोषण कसे घ्यायचे, लसीकरण कसे घ्यायचे याची माहिती दिली. गरोदर मातेची नोंदणी 3 महिन्याच्या आत होते माझ्या अंगणवाडीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही गरोदर मातेची तपासणी होते, जेणेकरून त्यांना प्रत्येक महिन्यात आम्ही CBE किंवा पालक सभा घेऊन मार्गदर्शन करत असतो वेळोवेळी. बाळाचे पहिले 1000 दिवस हा कार्यक्रम माता बालकांसाठी नवसंजीवनी देणारा ठरला आहे. पहिल्या 1000 दिवसामध्ये पहिली अवस्था म्हणजे गर्भावस्था. याच्यामध्ये मातेने कुठला आहार घ्यावा व तसेच मातेची शारीरिक व मानसिक स्थिती काय असावी याविषयी अंगणवाडी सेविकांमार्फत मार्गदर्शन केले जाते व सुदृढ बाळ कसे जन्माला येईल यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये बाळाच्या जन्मानंतर बाळाला निव्वळ स्तनपान तसेच स्तनपानाच्या पद्धती काय असाव्यात याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाते. गर्भधारणा ते बाळाच्या 2 वर्षाचा काळ महत्वाचा. आरोग्य केंद्रात गरोदर मातेची नोंदणी, गरोदर स्त्रीचे लसीकरण करणे, गरोदर स्त्रीच्या किमान 3 सोनोग्राफी, अतिरिक्त पोषण आहाराचे महत्व समजावणे, कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देणे, वेळोवेळी संदर्भ सेवा देणे, समतोल चौरस आहार घेणे, प्रसूतीनंतरचा टप्पा, प्रसूतीच्या अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करणे, 6 महिन्यांपर्यंत केवळ स्तनपानच देणे, बाळाचे लसीकरण करणे. अंगणवाडी हे आपले माहेरच आहे अशी आपुलकीची भावना गरोदर मातांच्या मनात असते. राज्यातील बालकांची योग्य काळजी घेऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एकात्मिक बालविकास विभाग करत आहे. या कामामध्ये महिला तसेच तिच्या कुटुंबाचा सहभाग वाढत असल्याने या कामात विभागाला यश मिळत आहे.